नागठाणे येथील दफनभूमी विकासासाठी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नातून 15 लाखांचा निधी मंजूर झाला आहे। त्यातून दफनभूमी परिसरातील कंपाऊंड आणि विविध विकास कामे होणार आहेत। निधी मंजूर झाल्याची बातमी समजताच मुस्लिम समाज बांधवांनी नागठाणे गावामध्ये पेढे वाटून आनंद साजरा करीत जल्लोष केला। पलूस तालुक्यातील नागठाणे येथे मुस्लिम समाजाची 14 गुंठे जागा आहे, तेथे दफनभूमी होणार आहे। दफनभूमीचा विकास करण्यासाठी विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती। त्याची दखल घेत राज्यमंत्री डॉक्टर कदम यांनी 15 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे। निधी मंजूर झाल्याचे समजल्यानंतर बाबासाहेब मुल्ला, रफिक मुल्ला, शकील नदाफ, जमीर नदाफ, नाझीम मुलाणी, फारूक मुलाणी, लकीर शिराळकर, सुरज शिराळकर, सद्दाम लांडगे, फारूक संदे आणि मंसूर बांकर यांनी नागठाणे गावामध्ये पेढे वाटत आनंद साजरा केला। आज नागठाणे गावातील मुस्लिम समाज दफनभूमी चे कंपाउंड वॉल साठी सुशोभी करण्यासाठी आमचे नेते नामदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी अल्पसंख्याक विभागातून 15 लाख रुपये दिले। तरी नागठाण समाजाच्या वतीने मी आमदार महंशर दादा, आमचे नेते महेंद्र पलाड यांचे मनपूर्वक समाजाच्या वतीने आभार मानत आहे। नागठाणे येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी माननीय राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी समाजाच्या दफनभूमीसाठी 15 लाख रुपये त्यांच्या आमदार निधीमधून मंजूर केलेला आहे। सदरचा निधी आमच्या समाजासाठी दफनभूमीच्या वॉल कंपाऊंड बांधकामासाठी वापरण्यात येईल या निधीसाठी त्यांनी जे प्रयत्न केला किंवा त्यांनी जो मंजुरी दिली त्याच्यासाठी आम्ही समाजाच्या वतीनं आभारी आहोत।